22 ऑगस्ट रोजी झरीजामणी येथे भारतीय स्वयंसेवी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजय कांबळे, प्रशासन प्रमुख तथा जिल्हा संघटक डॉ विष्णू उकंडे, राज्य समन्वयक कर्मा तेलंग, प्रशासन समिति कार्याध्यक्ष जुनेद अली काजी, प्रशासन समिति सदस्य नासिर नियाजी, सदस्य गौरव इंगड़े, प्रशासन समिति समन्वयक इरफान शेख, नितेश राठौर, तालुका अध्यक्ष वणी, तालुका अध्यक्ष स्नेहल पाटिल, राजू लक्षट्टीवार, पांडुरंग सोयाम, संदीप आसुटकर, मंजुषा किनाके, शारदा गोसिखुलवार, आसिफ कुरेशी उपस्थित होते। झरी येथे तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। प्रशासन प्रमुख डॉ विष्णू उकंडे यांनी महासंघाचे कार्य व उद्दिष्ट यांची माहिती दिली। डॉ उकंडे व प्रशासन पदाधिकारी यांच्या हस्ते नितेश राठोड यांची तालुका अध्यक्ष राजू लक्षट्टीवार यांची ग्रामीण उपाध्यक्ष, पांडुरंग पोयाम यांची उपाध्यक्ष, संदीप आसुटकर यांची तालुका संघटक, मंजुषा नामदेव किनाके यांची झरी शहर अध्यक्ष, शारदा गासिखुलवार यांची शहर अध्यक्ष, आसिफ कुरेशी यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। उपस्थितीत पाहुणे झरीतील मदन गेडाम व नामदेव किनाके व आदी उपस्थित होते। यावेळी दिलेली प्रतिक्रिया। मी डॉक्टर विष्णू उकंडे, जिल्हा प्रमुख आहे प्रशासन समितीचा। आमची भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ आहे। या माध्यमातून जिल्ह्यामधील आम्ही आत्ताच झरी या गावामध्ये तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुखाची नोंदणी केलेली आहे। या माध्यमातून आम्ही शासन आणि NGO यांचा समन्वय साधून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय कसा देता येईल, त्यांना रोजगार कसा देता येईल, हा आमचा प्रमुख उद्देश आहे। या माध्यमातून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये 100 संस्था आम्ही रजिस्ट्रेशन करत आहे। या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 1600 संस्था रजिस्ट्रेशन करून समाजातील जे अनाथ आहे, अपंग आहेत आणि जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहे। शासन आणि जे प्रशासन या दोन्ही गोष्टी एकत्र करून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा आमचा याचा प्रमुख उद्देश आहे आणि आमच्या याचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय कांबळे सर यांची ही संकल्पना आहे। ही माहिती झरी येथून RN News चे प्रतिनिधी संघर्ष भगत यांनी दिली।